अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूरमधून सागाचं काष्ठ पाठवलं जात आहे. या काष्ठाच्या पूजनाचा सोहळा पार पडलाय. तसंच बल्लारपूरमधून शोभायात्रा सुद्धा काढण्यात आलेली आहे. हीच या शोभायात्रेची काही दृश्य. ये आसमान से आप देख रहे हैं कितनी भव्य छटा. सुधीर भाऊ काय सांगाल, आज तो दिवस जो आहे तो साक्षात साकार होतोय. तुम्ही आनंदाचा क्षण आहे. प्रभू राम मंदिराच्या निर्माणासाठी इथून काष्ट चालले. उत्तर प्रदेशचे 3 मंत्री हे काष्ट घेण्यासाठी आले. आणि यासोबतच या ठिकाणी आचार्य गोविंदगिरी महाराज तिचे कोषाध्यक्ष तेही आले आहे. देवेंद्र फडणवीस जी येणार होते पण आज आमचे सहकारी गिरीश बापट यांचं अचानक निधन झालं. अतिशय दुःखद बाब आहे. आणि म्हणून मग देवेंद्रजी असं म्हणाले की आपण मग कास्ट हे तिथं अयोध्येला जेव्हा मे मध्ये शेवटची खेप जाईल तिथे एक चांगला कार्यक्रम आपण करू. हा भाग्याचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊनी रामायणाच्या कथा सांगितल्या होत्या. सत्य सत्य धर्माधर्माच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू राम हा आदर्श मानला, भगवान कृष्ण आदर्श मानला. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात वन विभाग हे जेव्हा काष्ट पाठवत आहे, आनंदी आनंद घडे आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत विनायक डावरूम, युनियन मराठी, चंद्रपूर.